हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फर्स्ट टाईम खूप दिवसानंतर इकडे आल्यानंतर आपला ब्लॉग संध्याकाळी बनतो आहे तर स्पेशल असं काही नाही आहे नॉर्मल ब्लॉग आहे काही गोष्टी दाखवायच्या त्या गोष्टी दाखवणार आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे माझा भाऊ येणार आहे खूप दिवसानंतर भेटतो आहे बहीण भावाच्या नात्याची ओढ ही मी सांगण्याची काही गरज नाही तर म्हटलं आजचा ब्लॉग स्वा स्वामींच्या आशीर्वादाने स्टार्ट करूयात कारण जसं माझं बंगालला होतं किंवा जे रुटीन होतं ते कुठे आता बसल्यासारखं झालं आहे म्हणजे स्वामींची मूर्ती मला हवी होती आणि तीसुद्धा भेटली आता काही नको आता जे काय आहे ते व्यवस्थित असू दे आणि मस्त असू दे आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर बस असं म्हणून आजच्या ब्लॉगची सुरुवात करूयात तर आज मी ना एक मसाला वापरून तुम्हाला डाळ बनवून दाखवणार आहे आधी पण मी बनवली आहे म्हणजे मी घरी आल्यापासून ती डाळ एवढ्या वेळा बनवली की तो अर्धा मसाला आता संपला आणि ती दाखवायची राहूनच गेली मग म्हटलं आज दाखवून घेऊयात तर सगळ्यात पहिली तोर डाळ आणि मुगडाळ मी अर्धे अर्धी वाटी घेतली कारण आता आम्ही तिघे होणार आणि आता प्रत्येकाची यायला सुरुवात झाली आहे तो जरा लवकरच आधी आलाय तो कॉलेज बुडवणार दोन तीन दिवस आणि तसं राहणार आहे असं त्याचं हो नियोजन आहे पण बाकीचे जसे सुट्टी असतील तसे येतील तर ती फक्त त्यात तुम्ही मसूर डाळ पण ॲड करू शकता आणि मी एकदाच कुकर लावणार आहे म्हणजे डबल डबल लावणार नाही कारण रोजच्या संध्याकाळच्या जेवणात भाता असतोच त्यानंतर म्हणजे जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या डबल पाणी घेतलं आणि डाळीमध्ये पण पाणी घातलं हे प्रत्येकाच्या घरी सेम आहे त्यामुळे हे दाखवण्याची एवढी काय हे गरज नाही आहे आणि मला मागच्या वेळेसची एक, एक कमेंट आठवली बंगालमध्ये असताना तेव्हा लिंबू खूप महाग होतं इकडं दहा पंधरा रुपयाला असं होतं तर तेव्हा मी म्हटलेलं कुकरमध्ये लिंबू टाकायचं कुकर एकदम स्वच्छ राहतो तेव्हा कमेंट आली ती की बाबा आम्हाला नाही परवडत तर चला ह्या गोष्टी तर होत जातच राहतील कधी काय महाग होईल ते किंवा कधी काय स्वस्त होईल सांगू शकत नाही फायनली कुकर तर लागला त्यानंतर आपल्या पुढच्या कामांना सुरुवात करूयात आज मस्त वेद बनवणार आहे मेथीची भाजी ज्वारीची भाकरी मस्त डाळ आणि भात त्यासाठी मग डाळ पण भिजवून ठेवली आणि माझ्या भावाला मी बनवलेला स्वयंपाक खूप आवडतो खूप म्हणजे खूप मिस करतो कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपले प्रिपरेशन करूयात पुढची ते म्हणजे कोथिंबीर टोमॅटो लसूण आणि कढीपत्ता घेतला आहे आणि मागं एक कमेंट होती की काकूंनी टोमॅटो महाग आहेत म्हणून आणले नाहीत का तर असं काही नाही आहे आपण सिटीमध्ये राहत नाही आपण गावाकडे राहतो आणि कोणी ना कोणी अशा ह्या गोष्टी आणूनच देतं गावाकडं शेतामध्ये ह्या गोष्टी असतंच आणि जरी महाग असले तरी आपण का महाग म्हणायची आता कुठं शेतकऱ्याला भाव आला आहे आणि आपल्याला परवडलं तर खायचं नाही परवडलं नाही खायचं पण महाग म्हणून कुठेतरी त्यांचे दिवस आलेत तर ते का म्हणून आपण त्याच्यावर हे करायचं तर आमच्या घरी टोमॅटो असतं आणि असतं म्हणजे मी विक आम्ही विकत आणत नाही कोणी ना कोणी आणूनच देतं हाच तर खरा शेतकरी किती जरी महाग असलं तरी किलो दीड किलोशिवाय टोमॅटो येतंच हे सगळं होईपर्यंत तीन शिट्ट्या तर झालेल्याच होत्या आणि कुकर बऱ्यापैकी थंड पण झालता पंधरा मिनटाचा मध्ये गॅप पडला मम्मीची भांडी बघायची आणि माझी भांडी बघायची त्यात जमीन आसमानचा फरक असतो मम्मीची भांडी एकदम स्वच्छ असतात आणि असं नाही मी स्वच्छ ठेवत नाही मी एवढे करते पण माझे काळे पडायचे ते पडतातच म्हणजे जे जर्मनचे भांडे कुकर किंवा कढई किती जरी स्वच्छ ठेवलं तरी शेवटी काळे पडतातच तर चला आपली मस्त अशी डाळ बनवूयात कुकरपर्यंत थंड झालतात त्यानंतर मग डाळ वगैरे काढून घेतली आणि तोपर्यंत तेल पण गरम झालं मस्त पहिली टाकायची जिरी जिरी अशी मस्त तडतड तडतड झाली पाहिजे त्यानंतर म्हणजे मोहरी आजकाल जरा जिरीचा मी जास्त वापर करायला लागली पहिली मोजून पाच सहा टाकायचे टाकायचे म्हणून टाकायचे पण आता जरा जास्त आवडायला लागलेत मध्येच त्यानंतर मोहरी त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता पहिला अजिबात आवडत नव्हता आता प्रत्येक भाजीत कढीपत्ता असतो त्यानंतर लसूण लसूण मी थोडासा कट करून घेतला आहे कारण मला मोठा पूर्ण आवडत नाही त्यानंतर टोमॅटो तर हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं ह्याला काही जास्त वेळ पण लागत नाही आणि संध्याकाळचा तर प्रत्येकाच्या घरामध्ये भात हा असतोच त्यामध्ये सी डाळ बनून जाते आणि खरंच एक नंबर लागते जर भाकरीबरोबर खायचं म्हटलं ना आता बाजरीचा तर काही एवढा अनुभव नाही पण ज्वारीच्या भाकरीबरोबर जर खायचं म्हटलं तर मला एकदम पातळ भाकरी मी बनवलेली मम्मीच्या तरी थोड्या जाड वगैरे असतात ती खूप आवडते त्यानंतर मसाले टाकायचे आणि अन्वी मसाला मी दाखवलाच त्यांचा नंबर तर स्क्रीनवर पण देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली ती म्हणजे कलरसाठी सगळे मसाले परतून घ्यायचे मी ह्यातला घरातला मसाला टाकला एक चमचा आणि हळद टाकली आहे आणि अन्वी मसाला आणि आपली जी मिरची पावडर आहे ती बाकी कोणतेही मसाले ॲड केले नाहीत बंगालला मात्र सगळे करत होते किचन किंग की, चिकन मसाला मटन मसाला जिरा पावडर हे सगळे ॲड करत होते पण इथं एवढं तीनच करते पण एवढी भारी डाळ होती आणि इतकी खव वाटते ना बासच मी तर त्याच्याबरोबर मस्त भाकरी एन्जॉय करते आणि भात पण त्याच्याबरोबरच एन्जॉय करते तर मस्त अशी डाळ झालेली आहे आणि आता थोडीशी आटून द्यायची ज्याला डाळ पूर्ण बारीक करून आवडते त्याने थोडीशी चमच्याने जरी केली तरी आता ती शिजलेली त्यामुळं लगेच बारीक होती ज्याला नाही आवडत त्यांनी आहे तशी टाकली तरी चालेल आणि लास्ट म्हणजे मीठ आता आम्ही तिघच आहे त्यामुळं आमची थोडीशीच बनली बनवली शिल्लक राहायला नको आणि सगळ्यात लास्ट म्हणजे कोथिंबीर तर मस्त अशी उकळी घ्यायची एक पाच मिनटं उकळली गॅस बंद करायचा आणि हा सांबर मसाला एक नंबर डाळ लागते टोटली तो सांबराचा सा फील येतो सांबरपेक्षा पण कदाचित भारीच येत असेल तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा मम्मी आमची मम्मी आहे आल्या आल्या माझ्या भावाला भूक लागलेली तर बघ आमच्या घरातला हे एक असा मेंबर आहे की त्याला पण अजिबात आवडत नाही पण जबरदस्तीने आपला येतो मी केलेली भात आमटी आली इकडं तर बघ बघतच नाही सगळ्यांनी चांगल्या कॉम्प्लिमेंट दिल्या शिरवळ मध्ये काल कि आता चांगले दिसते असं हे हो काय म्हणतोय काहीच नाही बदल झाला तुमच्या आहे तशीच आहे काय बदल <laughs> जाड झाली जा का ती सांग <laughs> आमटी कशी झाली आले आले भेटतो म्हणून मिठी मारले आणि तीन चार धक्के मारले म्हटलं हा चान्स कधी सोडायचा नाही ते दाखवायला जमलं नाही कारण तेव्हा मम्मी पण नव्हती आली आणि मग आम्ही दोघच होतो मम्मी थोड्या वेळाने आले मग नंतरचा हा ब्लॉग कंटिन्यू केला आणि सगळ्यात मेन म्हणजे बंगालच्या प्रोग्राममधले झालेले मी फोटोज पेन ड्राईव्हमध्ये घेतलेले पण तिथं काय लॅपटॉप वगैरे नव्हता सो मला बघायला नव्हते भेटले म्हटलं बघून घ्यावं पण इथे पण प्रॉब्लेम झाला सगळे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम झाले मला काही एवढं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत नॉलेज नाही आहे म्हणजे त्या सगळ्या गोष्टी पण जे हवेत प्रॉपर फोटोज ते काही मला मिळालेच नाही कारण त्यांनी सगळ्यांचेच भरून दिलेत आता मला त्यातून शोधावे लागतील त्यानंतर म्हणजे फोटोशूटचे तर मोबाईलला व्हिडिओ काय सपोर्टच करा नात त्यामुळं कदाचित फोटोजच अपलोड करायला लागतील आता हा आलायच तर मग जेव्हा जाईल गावामध्ये तेव्हा फोटोग्राफरकडून मग पेन ड्राईव्हमध्ये व्हिडिओज भरून घेईन आणि डायरेक्ट लॅपटॉपमधूनच ते व्हिडिओज अपलोड करेन कारण मोबाईलला ते सपोर्टच करत नाही आहेत एकदम ब्लर येत आहेत मग अपलोड करून पण काही उपयोग होणार नाही आणि व्हिडिओची स्क्रीन झाली आहे आडवी आणि फोटोची स्क्रीन झाली आहे उभी त्यामुळं तो अजून एक प्रॉब्लेम तर चला असंच आमचं असं काहीसं डिस्कश डिस्कशन चालू राहील खूप ठरवलं होतं ब्लॉग असा बनू तसा बनू पण हे आणि पप्पा नो इंटरेस्टेड अजिबात त्यांना इंटरेस्ट नाही आहे ब्लॉगमध्ये येण्यात किंवा मोबाईलमध्ये येण्यात ह्याला तरी भांडून वगैरे थोडी जबरदस्ती करून येतो पण त्यांचं तसं होत नाही तर आता सगळे यायला सुरू होतील हा लवकर आला आहे हा म्हणजे कॉलेज बुडवून आला आहे तर तसे बाकी सुट्टीनुसार येतील आणि मग मला भरपूर काही काय आता सगळे आल्यानंतर सामान भेटेल आमचं धोंडे जेवण पण होईल त्यानंतर म्हणजे डोळ्या जेवणाची साडी पण होईल पहिली ती बघते चांगली भेटते का नंतर मग पुण्याला जाईल फायनली जो फोटो भेट पाहिजे होता तो भेटला हा कपल डान्स कॉम्पिटिशनमधला मी आता जे माझे आहेत ना ते सिलेक्ट करून एखाद्या मध्ये दाखवेन त्यानंतर म्हणजे पार्सल आलं तो कोलॅपरेशनचं मम्मी येताना घेऊन आली तर ते ओपन करून बघा म्हटलं बंगालमध्ये कोलाबरेशन वगैरे सगळं पूर्णपणे बंद केलं तर पहिले पाच महिने नऊ काही आता करावं थोडं म्हणजे जास्त नाही पण जेवढं होईल तेवढं करावं कारण आता घरी बसून पण काही काम नाही आहे मग केलं स्टार्ट तर हे इथे आल्यानंतर पहिलं कोलाबरेशनचं पार्सल तर ते ओपन करत होते मस्त साडी होती बांधणीची होती ती इन्स्टाला तर दिसेलच कोलॅब्रेशनमध्ये त्यांची आय डी वगैरे आणि म्हणजे आता त्याचा ब्लाउज शिवायचा मग ती वेअर करायची मग आणि नागपंचमी किंवा याला रक्षाबंधनला यूट्यूब म्हणजे त्यावेळेस घा गा, घाले मग तेव्हा यूट्यूबवर तर ते क्लिअर दिसेनच तर खूप भारी साडी होती आवडली मला तर हा ब्लॉग पण एंड करते आणि आता उद्या जाते डोहाळे जा। जेवणाची साडी आणायची